नमस्कार, आज आपण आहोत श्रेयांशकडे आणि श्रेयांशने अतिशय छान पर्सेंटेज घेऊन सी बी एस ई बोर्डमध्ये एक छान पर्सेंटेज मिळून एक चांगलं मुकाम मिळवलेला आहे. सी बी एस ई बोर्डमधून तो आहे 96.6% घेऊन अतिशय छान पर्सेंटेज बोर्डामध्ये त्याने मिळवलेले आहेत. तर त्याच्या घरी आता आपण आणि त्याच्या संदर्भात आपण थोडी चर्चा करूया. जीनियसच्या माध्यमाने, सेल्फ स्टडीच्या माध्यमाने अतिशय छान अभ्यास श्रेयांशने केला आहे. थोडंसं आपण श्रेयांशसोबत बोलूया. तर श्रेयांश, मला बेटा पूर्ण नाव सांग एकदा तुझं. श्रेयांश वासुदेव सावडे. ओके श्रेयांश, बेटा तुझी स्कूल कोणती? स्कूल ऑफ स्कॉलर्स अमरावती. स्कूल ऑफ स्कॉलर्स, सी बी एस ई स्कूल्स. अरे वा, व्हेरी गुड. सी बी एस ई स्कूलच्या अंतर्गत किती पर्सेंट मिळाले तुला यावर्षी? सर 96.6. अतिशय छान पर्सेंटेज श्रेयांशने घेतलेले आहे. श्रेयांश हा सुद्धा स्कूलला जायचा आणि त्याच्यानंतर क्लासेसला जायचा, पण त्यानंतर जो घरचा अभ्यास हा खूप महत्त्वाचा असतो आणि तो अभ्यास जीनियसच्या थ्रू श्रेयांश तू वर्षभर केलेला आहेस. मला एवढं सांग श्रेयांश, किंवा शाळा तर असते, आपली स्कूलही असतो, पण त्यानंतर जो घरचा अभ्यास आहे याचं काय इम्पॉर्टंट सांगशील तू? सर, जो घरचा अभ्यास आहे तो अतिशय म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपण स्कूलमध्ये शिकतो तर ते पहिले शिकवले जाते, ट्युशनमध्ये शिकतो. तरी सेल्फ स्टडी जी आपण करतो त्यामध्ये आपल्याला स्वतःला समजते की म्हणजे आपल्याला काय येत आहे, काय करायची गरज आहे. कारण ट्युशन स्कूलमध्ये आपण सर्व एकसोबत बसले असतो, टीचर एकच असतात, ते सर्वांना एकसोबत शिकवतात. राईट. तर त्यामध्ये आपण ते हे नाही करू शकत की म्हणजे आपल्याला तेवढा कन्सेप्ट तो डीप डाऊन समजत नाही. किंवा मग बऱ्याचदा जेव्हा आपण ओपन बुक टेस्ट जीनियसच्या माध्यमात जेव्हा सेल्फ स्टडीच्या माध्यमातून आपण स्टडी करतो तर आपल्याला कोणते डाऊट क्लिअर व्हायचे राहिलेले आहेत, कोणते डाऊट अजून क्लिअर झाले नाही आहेत, ते कळतं आपल्याला स्पष्ट जेव्हा आपण सेल्फ स्टडी करतो. आहे ना, आपण नेमके कमी कुठं आहोत, कशामध्ये आहोत, हे आपल्याला कळतं. तर जीनियसच्या माध्यमाने जेव्हा तू ओपन बुक टेस्ट पेपर सोडवायचा, त्याचा काय फायदा झाला तुला असं वाटतं? सर, जीनियसमध्ये जसं ओपन बुक टेस्ट जी होती ती प्रत्येक चॅप्टरची एक पूर्ण टेस्ट असायची आणि ती पण अशी छोटी नव्हती, ती चांगली 40-50 मार्काची असायची. राईट. तर ते त्याचा अभ्यास करताना काय व्हायचं की प्रत्येक ओळ वरून क्वेश्चन राहायचा, तर ते बरोबर लक्षात राहायचं. नाही तर आपण जेव्हा स्वतः अभ्यास करतो तेव्हा काय असं म्हणजे चॅप्टर जरी असला थोडं वरतून केलं, कारण स्कूलमध्ये तसंच शिकवतात आणि कोचिंगमध्ये पण. पण जेव्हा जीनियसच्या माध्यमातून आपण तो सॉल्व्ह करतो तेव्हा आपल्याला प्रत्येक कन्सेप्ट, प्रत्येक ओळ त्याची समजते आणि मग त्याच्यावरून जर प्रश्न आला तर तो आपल्याला कोणताही प्रश्न आपण डेफिनेटली लिहू शकतो. राईट, एकदम करेक्ट आहे. त्यानंतर तुला असं वाटतं का की जेव्हा हे प्रश्न आपण शोधले आणि नंतर लिहिले, जेव्हा जास्त जास्त पेपर सोडवले, त्याचा जो रायटिंगचा फायदा तुला रायटिंग स्पीड वाढवण्यात झाला असं तुला वाटतं का? हो सर, तो झालाच, कारण आता जसं टेन्थमध्ये आपण पाहतोच की म्हणजे तेवढं काही चेकिंग वगैरे तेवढं लक्ष समजा स्टार्टिंगमध्ये कोणी देत नाही, शेवटी शेवटीच त्यांना प्रॅक्टिकल वगैरे ते सर्व लागतं. बरोबर. तर सुरुवातपासून जी मुलांची जी सवय असते लिहायची ती काही जास्त राहत नाही, पण ह्या जीनियसमुळे असं झालं की जसं प्रत्येक आठवड्याला मॅम यायच्या पेपर घ्यायला, तर ते सॉल्व्ह रोज लिहायची प्रॅक्टिस व्हायची रोज, आणि ते सवय पडली होती मग त्याचं उत्तर वगैरे गेले, तो एक छान अतिशय फायदा आपल्याला झालाय. दुसरं मला हे सांगायचं आहे की प्रेझेंटेशन स्किल, म्हणजे आपण 15 रूल्स आम्ही असे बनवलेले आहेत जीनियसने, त्याच्यामध्ये मार्जिन किती आखावी, किती कोणता प्रश्न कोणत्या पानावर लिहायचा, तर या प्रेझेंटेशन स्किलचा तुला बोर्डात फायदा झाला असं वाटतं का? हो सर, कारण स्कूलमध्ये तर आम्हाला कधी असं सांगितलं नाही की कसं प्रेझेंटेशन आम्हाला करायचं पेपरमध्ये. आम्ही जसं लिहिलं टीचर चेक करून फक्त मार्क देऊन द्यायचे. म्हणजे मला हे कसं माहितच नव्हतं की बोर्डात असं पण लिहावं लागते, पान सोडावं लागते, किंवा नवीन प्रश्न नवीन पानावर चालू करावं लागते. तर जीनियसमध्ये मला ते माहीत पडलं की कसं आपल्याला प्रेझेंटेशन इम्पॉर्टंट आहे जे आपण लिहितो त्यापेक्षा, म्हणजे ते तर आहेच जे आपण लिहितो, पण तरीही जे म्हणजे चेकरला जो पेपर दिसत्याबरोबर जो इम्प्रेशन पडते तो त्या फॉर्मॅटमुळेच पडते जो जीनियसने मला शिकवला दिलेला आहे. व्हेरी गुड. म्हणजे ते प्रेझेंटेशन स्किल तुझं खूप छान इम्प्रूव्ह झालं. दुसरं मला मॅडम तुम्हाला असं विचारायचं आहे की जेव्हा काउन्सिलिंगला मॅडम घरी यायच्या तेव्हा तुम्ही इथं असायच्या, तर तेव्हा तुम्हाला असं काय जाणवलं की ज्या काउन्सिलिंगचा फायदा श्रेयांशला काय झाला असं वाटतं? सर, तेव्हा म्हणजे मॅडम त्याच्याकडे लक्ष द्यायच्या आणि त्याला चांगले मार्क्स जरी मिळाले तरी मॅडम त्याला हेच सांगायचे की बेटा तुला अजून करायची गरज आहे, त्यामुळे तो कसा असा फोकस राहिला, ओव्हर कॉन्फिडन्स त्याला आला नाही. माझ्यासमोरच व्हायचं, मॅडम त्याला विचारायचं, सगळं सांगायचं आणि मग त्याला म्हणायचं तुला गरज आहे अजून करायची. तो वर गेल्यानंतर किंवा त्याच्या रूम मध्ये गेल्यानंतर मला वास्तविक त्या सांगायच्या सर्व छान लिहितोय, सर्व करतोय अभ्यास वगैरे, पण त्याच्यासमोर मॅडमनी त्याला कधीच असं दाखवून दिलं नाही की तुला सर्वच येते. म्हणजे त्यामुळे तो काय झालं, त्याचा कॉन्फिडन्स जो आहे तो बिल्डअप राहिला आणि तो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये न जाता त्याने म्हणजे जो त्याचा अभ्यास आहे त्याची पुरेपूर तयारी केली आणि त्यामुळे
त्यांनी असं घवघवीत यश मिळवलं. नक्कीच फायदा झाला सर जेनियसचा. बिलकुल फायदा होतोच मॅडम. आणि दुसरं एक असते की जसं आपल्या शाळेत आणि क्लासमध्ये मुलं जातात ते बाहेर आउटर आहे आणि वारंवार आपण तिथं जाऊन पाहू शकत नाही आणि काय झालं मुलं खरंच किती पाळण्यात आहे किती कमी पडतात मार्क हे माहीत होत नाही. पण जेव्हा घरपोचच आपल्या कुणीतरी येतं आणि काउन्सिलर येतात आणि काउन्सिलर घरी येऊन आपल्याला चुका दाखवतात किंवा काही गोष्टी दाखवतात पेपर वगैरे प्रेझेंटेशन दाखवतात चुका दाखवतात तेव्हा आपल्यालाही कळतं हो आपले मुलं कुठं आहेत आणि वारंवार आपल्याला कळतं मुलांचा प्रोग्रेस लक्ष देतं. ओके त्याचा एक फायदा झाला असं तुम्हाला वाटतंच. बरं काउन्सिलर जेव्हा घरी यायचे तुला काय वाटतं बेटा त्याचा तुला काय फायदा झाला अखेरच्या क्षणाला वगैरे जसं मोटिवेशन मध्ये वगैरे काही फायदा झाला का? हा म्हणजे जसं पेपर तर ते द्यायचेच आणि ते मी सोडवून द्यायचोच पण कसं होतं फक्त पेपर सोडवून आणि मग ते भेटल्यावर त्याने नाही होत ना. म्हणजे जेव्हा काउन्सिलर सांगत होते की चूक कुठे झाली आणि कुठे ते बरोबर करायचं आहे तेव्हा समजायचं की आता अच्छा ठीक आहे हे आपल्याला करायचं आहे. अर्धा मार्क जरी गेला तो का गेला काय कसा गेला आणि काय आपल्याला ते सुधारायची गरज आहे ते त्या म्हणजे माहीत व्हायचं त्या पेपर लिहिलेलं असायचं रिमार्क पेपर चेक करून आल्यामुळे असं माहीत व्हायचं आणि रिमार्क्स पण राहायचे त्यावर की तू अजून हे कर ते कर अक्षर सुधराव किंवा गॅप सोड मधात किंवा प्रश्न झाल्यानंतर एक लाईन सोड. तर ते जे आहे छोट्या छोट्या गोष्टी ह्याचं निश्चितच फायदा. म्हणजे जसं प्रत्येक स्टुडंटला शेवटी शेवटी समजून जायचं की तो कुठे कमी आहे पण आता करायचं काय हे त्याला बिलकुल तेव्हा समजत नाही पण काउन्सिलर त्याच्यातच सगळ्यात मला ते एकदम आवडलं कारण काउन्सिलर सांगत होते शेवटी शेवटी की आता करायचं काय जर हे नाही येत आहे हे नाही जमत आहे तर करायचं काय की ते एकदम आपला पेपरच्या पहिले परफेक्ट होऊन जाईल. राईट म्हणजे की बऱ्याचदा मुलांना शेवटपर्यंत तर कळतच नाही की नेमकं काय करावं आणि जेव्हा शेवटी कळते तर ते कशा पद्धतीनं करावं हे कळत नाही. इथं मात्र वारंवार आपल्याला कुठं चुका होतात आणि ते दुरुस्त कशा करायचे याच्यावरही गायडन्स झालं असल्यामुळे बराचसा फायदा त्याच्यामध्ये आपल्याला झाला आहे. आणि दुसरं जसं आपण बोललेलो आहे की काउन्सिलर जेव्हा सातत्यानं यायच्या छोट्या छोट्या गोष्टी समजून सांगायच्या त्याचा खूप चांगला इम्पॅक्ट झालेला आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मी सांगतोय की इथं मला असं लक्ष देतं की तुमच्या ऍज अ पॅरेंट म्हणून म्हणजे तुम्ही श्रेयांच्या आई म्हणून तुम्ही सुद्धा बऱ्याच गोष्टी ज्या सांगू शकत आहेत की जसं छोटे छोटे रिमार्क दिले राहायचे नवीन प्रश्न नवीन पानावर लिहायचं हे तुम्हाला माहित आहे. तुम्हाला जर या सर्व गोष्टी माहित आहे तुम्ही तेवढा इन्व्हॉल्व्ह होता तुम्ही तुमच्या मुलाच्या अभ्यासामध्ये इन्व्हॉल्व्ह होता. जिथपर्यंत कोणताही पालक आपल्या मुलाच्या अभ्यासामध्ये इन्व्हॉल्व्ह राहणार नाही त्याचं नेमकं काय चालू आहे तो काय करतो आहे काय कमी जास्त पडत आहे जिनियसच्या थ्रूही परफेक्ट येत आहेत का ते व्यवस्थित होत आहे का याच्यावर जिथपर्यंत पालकही फोकस करणार नाही त्याच्यासोबत राहणार नाही तर तिथपर्यंत रिझल्ट आपल्याला त्या पद्धतीने मिळू शकणार नाही. कारण की आपल्या मुलांच्या अभ्यास प्रक्रियेत आपला पालक म्हणून सहभाग असणं खूप महत्त्वाचं आहे. जसं लहानाचं मोठं करताना जो सहयोग जी साथ आपण त्याला देतो तीच साथ तो सहयोग त्याला त्याच्या दैनंदिन अभ्यासातसुद्धा हवा असतो तो जर पालकांच्या थ्रू मिळाला तर नक्कीच मुलं चांगल्या यशाने घवघवीत यशाने पास होऊ शकतात ते आपल्याला श्रेयांशकडून कळालं. दुसरं मगला हे सांगायचं श्रेयांश की आता जे मुलं अभ्यास करतायत दहावीचा अभ्यास करतायत त्या मुलांकरता तू काय सांगू इच्छितोस अशा पद्धतीनं की जसं मुलं शाळेत जातात आणि क्लासला जातात आणि म्हणतात की क्लासला लावला म्हणजे आता घरी अभ्यास करण्याची गरज नाही त्यांना तू काय सांगू इच्छितो? मी हे सांगेल की जसं जे आपण म्हणतो ना टेन्थ आहे तर एकदम आता सर्व अभ्यास करायला करायची गरज आहे खूप तर मुलांना कसं एकदम स्टार्टिंगमध्ये ना टेन्शन येते की मला हे पण करायचं आहे ते पण करायचं आहे मग ते दोन दोन ट्युशन लावतील हे ट्युशन लावतील मग त्यांचा पूर्ण दिवसाचा वेळ तो शाळेत आणि ट्युशनमध्ये संपून जातो आणि त्याच्या सेल्फ स्टडीसाठी त्यांच्याजवळ काही राहतच नाही आणि मग अर्ध्यात आल्यावर त्यांना समजते की नाही नाही सेल्फ स्टडी सगळ्यात महत्वाची आहे हे ट्युशनमुळे तर म्हणजे होणारच नाही मग तेव्हा त्यांना खूप स्ट्रेस येतो की आता कसं करणार. म्हणून मी तेच म्हणणार आहे की स्टार्टिंग पासूनच वेगळे वेगळे ट्युशन लावण्यापेक्षा सेल्फ स्टडी करा आणि रोज करा कन्सिस्टंटली करा. बिलकुल आणि मग ते जर करण्यासाठी मुलांना ती गोष्ट कळत नाही जर जिनियसच्या सोबत घेतली तर अधिक चांगल्या पद्धतीनं ते येऊ शकते आणि जिनियसची साथ असली तर नक्की सुरुवातीपासून आम्ही तुम्हाला सेल्फ स्टडीचं इम्पॉर्टन्स समजून सांगतो आणि सेल्फ स्टडी करून घेतो आहे ना. तर आताच्या मुलांना तू सेल्फ स्टडीचं इम्पॉर्टंट अतिशय छान पद्धतीने सांगितलंय श्रेयांश आणि तू जिनियस विषयी काय सांगशील? सर जिनियस हा एकदम म्हणजे खूप मला खूप आवडलेला असा प्लॅटफॉर्म आहे कारण कोणी असा आहेच नाही जो मुलांच्या सेल्फ स्टडीवर त्यांच्या घरी जो ते जो अभ्यास करतात त्यांच्यावर लक्ष देतात. मॅक्झिमम आपण काय पाहतो स्कूल्स असतात कोचिंग्स असतात पण जिनियस हा असा प्लॅटफॉर्म आहे जो आपल्या घरचा जो अभ्यास आहे त्याच्यावर लक्ष देतो आपल्या डाऊट्स क्लिअर करतो व आपल्याला काउन्सिलिंग देतो आणि काउन्सिलिंग ती फक्त अभ्यासाबद्दल नसते ते त्याच्यात ते प्रत्येक काउन्सिलरना स्टुडंट्सला मोटिवेट पण करतात जर म्हणजे अभ्यासात कुठे कमी पडत असतील तर. म्हणून मला वाटते की जिनियस हा प्रत्येक मुलांनी जिनियसमध्ये आपल्याला स्वतःला एनरोल करायला पाहिजे कारण मी सांगतो त्याला बेस्ट रिझल्ट भेटतील.
नक्की श्रेयांश, कारण की जर सेल्फ स्टडीच्या माध्यमाने नुसतं जिनियसच पूर्ण नसते तर त्याचं पालकांचं इन्वॉल्व होणं महत्त्वाचं असतं, मुलांचा त्याच्यावर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. आम्ही तर वर्षभर सोबत असतोच नक्कीच. आणि ज्या माध्यमानं तू सोबत गेलेला आहे, सेल्फ स्टडीच्या माध्यमाने गेला आहे, सेल्फ स्टडीचं इम्पॉर्टंट मुलांना सांगितलं आहे. सेल्फ स्टडी हा खूप महत्त्वाचा भाग आहे पुढील भविष्याकरतासुद्धा. श्रेयांश, तुला तुझ्या आयुष्याकरता, तुझ्या यशस्वी वाटचालीकरता संपूर्ण आमच्या जिनियस परिवारातर्फे, जिनियस टीमतर्फे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत. तुझं पुढील भवितव्य अतिशय उज्ज्वल हो, तुला यशस्वी वाटचाल मिळू याकरता मी शुभेच्छा देतो. तुमचं सर्व पालकांचं आणि श्रेयांचंसुद्धा जिनियस परिवारातर्फे, टीमतर्फे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही तो आज अतिशय छान पद्धतीने रिझल्ट मिळवला त्यासाठीसुद्धा खूप खूप अभिनंदन तुझं. थँक्यू श्रेयांश, थँक्यू, थँक्यू. त्याचबरोबर श्रेयांचे वडीलसुद्धा आपल्यासोबत आहेत आणि श्रेयांचे वडीलसुद्धा आपल्याला जिनियसविषयी थोडं सांगतील. सर, आपल्याला काय मत आहे? मी तर सगळ्यात अगोदर श्रेयांचं आणि जिनियसचं अभिनंदन करू इच्छितो, दोघांनाही दोघांचे अभिनंदन. आणि शेवटी एकच जिनियस इज जिनियस, राईट? बिल्कुल, हे तर करा आहे सर, जिनियस इज जिनियस, राईट. आणि वर्षभर आम्ही बेस्ट ऑफ एफर्ट्स असं म्हणतो, लक म्हणत नाही, कारण की एफर्ट्स असतात आणि ते श्रेयांशने लावले. श्रेयांशने खरोखरच खूप म्हणजे मेहनत घेतली आणि त्यांनी सातत्य ठेवलं. आणि म्हणून मी मुलांना सांगू इच्छिते की तुम्ही पहिल्या दिवसापासून आपल्या अभ्यासात सातत्य ठेवा, मेहनत घवघवीत यश मिळवा, राईट. हे खूप महत्वाचं आहे, म्हणजे टेक्निकली जर आपल्याला ते कळलं तर ती गोष्ट लगेच सहज होते आणि सोपी होते. बिलकुल, चला, थँक्यू. तुमचं सर्वांचं खूप खूप धन्यवाद आणि आभार.